Việt Nam anh kêu Việt Nam anh म्हणले बोला ते चागू धरतात आणि म्हणून चालू शकतो गणेश ऐका ना गणेश वडील म्हणलं की फोन केला नाना तीन कोल्हापुरी कॅटेगरीचे काम चालले कळस पाडेल रस्ता दिलाय नांदेड रस्ता दिलाय तुम्ही कॅटेगरीचे बोलले नाही विकेच्या आम्ही गोळ्या लढणार भर सभेत ऐकवलेल्या या ऑडिओ क्लिपमुळे नगर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये दोन व्यक्ती संभाषण करत असताना एकाकडून विखेंबद्दल अपशब्द वापरला जातो, सोबतच गोळ्या घालू अशी धमकीही दिली जाते. हीच क्लिप सध्या व्हायरल होत असून त्यावरून मोठं राजकारण रंगलंय. नवी मुंबईतील कामोठे येथे पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. हे तेच विजय औटी आहेत जे एकेकाळी निलेश लंकेंचे खास होते. त्याच विजय औटींनी लंकेपासून वेगळं होत पारनेरमध्ये आव्हान उभं केलंय आणि विखेंच्या बाजूने ते उभे आहेत. नवी मुंबईत पारनेर तालुक्यातील अनेक मतदार आहेत, त्यांच्यासाठी आयोजित मेळाव्यात एक ऑडिओ क्लिप त्यांनी ऐकवली आणि लंकेंवर टीका केली. धमकी देणारा व्यक्ती हा लंकेंचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जातंय. त्यावरच सुजय विखे काय म्हणाले, 100% माझ्या बहिणीचा फोन आला, माझ्या बायकोचा फोन आला, माझे तपास मला कुठे काय विचारायला लागले, आमचं पूर्ण कुटुंब घाबरले. अशा प्रकारे आजपर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कधी राजकारण झालं नाही, आजपर्यंत झालं नाही की डायरेक्ट खासदाराला सिटिंग खासदाराला जर गोळ्या घालण्याच्या धमक्या होत असतील तर मग सर्वसामान्य जनतेनी काय अपेक्षा धरावी. आणि म्हणून याचा सोक्षमोक्ष लागणार. आमच्या परिवाराचं सगळेजण आमचं बोलणं झालंय आणि म्हणून आज सभेमध्ये येऊन जरी धमकी आली असेल तरी एवढ्या सभेमध्ये मिरवणुकीमध्ये मी सामील झालो कारण की जनता माझ्या बरोबर आहे आणि म्हणून मी या विषयाला अजिबात घाबरत नाही. तर सुजय विखेंनी याबाबत तक्रार करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजप नेते माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांनी SP ऑफिसला जाऊन तक्रार सुद्धा दिली. ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. काल जी काय पारनेर तालुक्यामध्ये कळस गावामध्ये जी काही घटना अतिशय दुर्दैवी घडली आणि मला असं वाटतं जी काही क्लिपमध्ये बोलले जी काही भाषा वापरली ती जिल्ह्यात नाही पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कदाचित ही पोहोचली असेल. पारनेर तालुक्यात पण विशेष कळस गावचा उभाटाचा कार्यकर्ता आणि दक्षिण भागाचा उमेदवार निलेश लंके यांचा जवळचा कार्यकर्ता ते काल राहुरी तालुक्यामध्ये प्रचार करत होते, फिरत होते आणि मग फिरत असताना तिने त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते, आमदार प्राजक्ता तनपुरे होते आणि ज्यांनी धमकी दिली नानासाहेब घाडगे नावाचा जो पंचायत समितीचा माजी कळस गावचा सदस्य ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता त्याला फोन लावला आणि तिने सांगितलं का तू 4 दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला 60% मतदान पडेल अशी तुम्ही स्टेटमेंट केलं आहे. त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं, कोणत्या आधारकारी 60% मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे पाटलालासुद्धा त्याला गोळ्या घालील ह्या भाषेमध्ये तिने मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमकी आणि दम देण्याचं काम तिने केलं. आणि ही व्हिडिओ क्लिप पाहिल्यानंतर या सगळ्यात दक्षिण भागाचे सगळे महायुतीचे कार्यकर्ते भयभीत झाले आणि एक भीतीचं वातावरण त्यांच्यापुढं निर्माण झालं का उद्याच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं कसं जायचं, कशा पद्धतीने आपण प्रचार करायचं, लोकांपर्यंत आपलं कसं काम सांगायचं असं एक भीतीचं वातावरण तयार झालं. मला असं वाटतं जो काय उमाटाचा उमेदवार आहे ते आपल्याला माहीत त्यांच्याबरोबर जे काही फिरणारे कार्यकर्ते हे सगळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही SP साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं. तर अशा प्रकारे विखेंसमोर आव्हान उभं करणाऱ्या निलेश लंकेंवर भाजपने या क्लिपच्या माध्यमातून डाव टाकण्याचा हा प्रयत्न केलेला दिसतोय. संबंधित व्यक्तीने हे आरोप फेटाळले असले लंकेंनीही या क्लिपशी संबंध नसल्याचं म्हटलं असलं तर यावरून नगरमध्ये चांगलंच राजकारण पेटलंय हे मात्र नक्की. या ऑडिओ क्लिपविषयी नगर जिल्ह्याचं राजकारण विखे विरुद्ध लंके हा संघर्ष याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.